नमस्कार, आप देख रहे हैं बीके टाइम्स न्यूज और मैं हूं आपके साथ कंचन। भुसावल शहर सहित तालुका में भारी बारिश नहीं हुई, लेकिन बारिश से किसान प्रभावित हुए हैं और कुछ बारिश की वजह से उड़द, मूंग, कपास की फसल सड़ने के कारण किसानों के मुंह में सांस कट गई है, जिसके कारण सोमवार दोपहर तहसील कार्यालय में राजस्व और कृषि अधिकारियों की बैठक में भुसावल विधायक संजय सावकारे ने निर्देश दिए हैं कि भुसावल तालुका के सभी गांवों में 2 दिनों के भीतर पंचनामा आयोजित किया जाना चाहिए। बैठक में तहसीलदार दीपक धीवरे, तालुका कृषि अधिकारी माली के साथ बुर्ज के अधिकारी, कृषि सहायक आदि उपस्थित थे। विधायक संजय सावकारे ने तहसीलदार से तालुका में बारिश से हुए नुकसान का जायजा लिया। बताया गया है कि 12 गांवों में 184 हेक्टेयर क्षेत्र को नुकसान पहुंचा है। इस बीच भुसावल तालुका में किसानों को 27 से 29 सितंबर के बीच हुई बारिश से भारी नुकसान हुआ है। खरीफ सीजन पूरी तरह से बर्बाद हो गया है। विधायक संजय सावकारे ने कहा कि इन सभी नुकसानों का निरीक्षण करने के बाद राजस्व और कृषि विभाग को तुरंत पंचनामा करना चाहिए और किसानों को मुआवजा देने की प्रक्रिया करनी चाहिए। और तालुक्याच्या ग्रामीण भागात म्हणजे शेतीच्या संबंधीची पावसामुळे काही काय काय नुकसान झाले त्याच्या संबंधीची बैठक आयोजित करण्यात आली होती। सन्मान्य तहसीलदार, कृषी अधिकारी, मंडल अधिकारी सगळ्यांनी आपापल्या भागाचे रिपोर्ट आणले। अजून फायनल रिपोर्ट व्हायचा बाकी, 2 दिवसाच्या नंतर हा सगळा एक रिपोर्ट तयार होईल। आता अजूनही सर्व सर्वे करणं सुरू आहे। जवळपास 11 गावांमध्ये जिथे नुकसान झालं त्याचा सर्वे झालेला आहे, बाकी गावांचा सर्वे करणं सुरू आहे। मला आताच तालुका कृषी अधिकाऱ्यांनी जी माहिती दिली त्याच्यानुसार जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि त्याच्या अतिवृष्टीमुळे खूप शेतीचं आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, पण सुदैवाने त्या मानाने भुसावळ तालुक्यामध्ये नुकसानीचं प्रमाण कमी आहे। पावसाचं प्रमाणही योग्य तेवढंच आहे, काही भागात जास्त पडला आहे, काही भागात सफिशियंट पाऊस पडलेला आहे। म्हणजे जो शासकीय नियम आहे की एका दिवसात 65 mm पाऊस पडला तर नुकसान मोजायचं असतं, तर 2 दिवसात मिळून 65 mm, मला असे 2-3 क्रायटेरिया बनवलेले आहे। तर आपल्या तालुक्यामध्ये 65 mm पाऊस एका दिवसात कुठेही पडलेला नाही। 2 दिवसाचा 65 mm तर त्यांनी तपास केलेला आहे, तो काही भागात झालेला आहे, त्याची तपासणी त्यांची सुरू आहे। आणि ज्या ज्या भागामध्ये पावसामुळे नुकसान झाला, जास्तीचा पाऊस आल्यामुळे, त्या सगळ्या गोष्टीचं नोंदणी केली जाते आहे। सततच्या पावसामुळे काही ठिकाणी नुकसान झालेलं आहे, म्हणजे जरी जास्त पाऊस झाला नाही तरी सतत येणाऱ्या पावसामुळेही काही ठिकाणी नुकसान झालेलं आहे, त्याचीही नोंदणी केली जाते आहे, त्याचाही आढावा घेतला जातो आहे। आणि आता 2 दिवसानंतर संपूर्ण तालुक्याचा आढावा तयार होईल आणि त्याच्यामध्ये सगळं पिक्चर क्लिअर होईल आपल्याला की नेमकं किती नुकसान झालेलं आहे। पण प्राथमिकता काही भागात नुकसान झालेलं आहे, सुदैवाने काही भागामध्ये असं नुकसान झालेलं नाही। जिल्ह्यामध्ये एकमेव तालुका असा आहे की ज्याच्यामध्ये पाऊस सफिशियंट झालेला आहे, परंतु अति वृष्टी ज्याला म्हणतो तशी काही झालेली नाही आहे, असं माहिती प्राथमिकता दिली गेली।